नमस्कार, ई गुरु या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. ही कथा कोणी लिहिली माहीत नाही. ज्यांनी लिहिली त्या लेखकास या कथेचं संपूर्ण श्रेय राहील. सरकारी कार्यालयांबाबत प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. सर्वच सरकारी कार्यालय ही खास्ट किंवा अत्यंत वाईट अनुभव देणारे असतात अशातला भाग नाही. वास्तविक सरकारी कार्यालयात काम करणारी माणसं ही सुद्धा आपल्यासारखीच माणसं असतात. अशाच एका सरकारी कार्यालयात घडलेल्या घटनेवर आधारित हा लेख आहे. सरकारी कार्यालयात लांबच लांब रांग लागलेली होती. खिडकीवर जो क्लार्क बसलेला होता तो स्वभावानं रागीट होता आणि सतत सर्वांवर डाफरत होता आणि तो सर्वांशी रागावून मोठ्या आवाजात बोलत होता. या वेळेलाही तो असंच झालं की एका महिलेला रागावत म्हणत होता, तुम्हाला थोडंही समजत नाही, हा फॉर्म भरून आणला आहे यात सर्वच चुकलं आहे. सरकारने फॉर्म फुकट दिला आहे तर काहीही भरावं का? खिशातून पैसे द्यावे लागले असते तर 10 लोकांना विचारून भरला असता तुम्ही हा फॉर्म. एक गृहस्थ त्यावेळेला रांगेत उभा राहून बऱ्याच वेळेपासून हे पाहत होता. तो रांगेतून बाहेर पडून ऑफिसच्या मागच्या रस्त्याने त्या क्लार्क जवळ जाऊन उभा राहिला आणि तेथे ठेवलेल्या घागरीतून पाण्याचा एक ग्लास भरून त्या क्लार्क समोर धरला. क्लार्कने त्या गृहस्थाकडे डोळे वटारून पाहिले, मान वेळावून काय आहेचा इशारा केला. त्या गृहस्थाने क्लार्कला म्हटले, साहेब, खूप वेळेपासून तुम्ही बोलत आहात, घसा कोरडा झाला असेल, पाणी पिऊन घ्या. क्लार्कने पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि असे बघितले जसे काही दुसऱ्या ग्रहावरचा प्राणी पाहिला आहे आणि म्हणाला, माहीत आहे मी कटू सत्य बोलतो म्हणून सर्व माझ्यावर नाराज असतात, शिपाई पण मला पाणी पाजत नाही. तो गृहस्थ हसला आणि परत रांगेत आपल्या जागेवर जाऊन उभा राहिला. आता त्या क्लार्कचं या घटनेनंतर वागणं बदललं होतं. अगदी शांत मनाने तो सर्वांचे ऐकून घेत होता आणि व्यवस्थित बोलत होता आणि सर्वांचे काम त्याने व्यवस्थित पार पाडले. सायंकाळी त्या गृहस्थाला एक फोन आला. दुसऱ्या बाजूला तोच क्लार्क बोलत होता. तो म्हणाला, भाऊ, तुमचा नंबर तुमच्या फॉर्ममधून घेतला होता, आभार मानायला फोन केला होता. माझ्या आईचे आणि बायकोचे अजिबात जमत नाही. आजही जेव्हा मी घरी पोहोचलो तर दोघींमध्ये वाद सुरू होता, परंतु तुमचा गुरुमंत्र कामी आला. तो गृहस्थ एकदम स्तिमित झाला आणि म्हणाला, काय गुरुमंत्र? हो, मी एक ग्लास पाणी माझ्या आईला दिलं आणि दुसरा ग्लास बायकोला दिला आणि म्हटलं की घसा कोरडा पडला असेल, पाणी पिऊन घ्या. बस तेव्हापासून त्या शांत झाल्या आणि आम्ही तिघे हसत खेळत गप्पा मारत बसलो आहोत. भाऊ, आज जेवायला आमच्या घरी या. हो, पण जेवायला का? क्लार्कनं गदगदल्या स्वरात उत्तर दिले, गुरु मानले आहे तर एवढी दक्षिणा तर बनतेच ना आपली. आणि हे पण माहीत करायचे होते की एक ग्लास पाण्यात इतकी जादू आहे तर जेवणात किती असेल. दुसऱ्यांच्या रागाला प्रेमानेच दूर केले जाऊ शकते. कधी कधी आपल्या एका लहानशा प्रेमळ वागणुकीने दुसऱ्या मनुष्यात खूप मोठा बदल घडून येतो आणि प्रेमाने ओथंबलेले नाते एकदम सुरू होऊ लागते, ज्यामुळे घर किंवा कार्यालयात सुद्धा मनाला शांती मिळते. ही गोष्ट आवडल्यास लाईक व शेअर करा आणि ई गुरु चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.